मराठवाड्याच्या कुणबी नोंदी नव्हत्या मग आत्ताच कशा सापडल्या? आमचा 70 वर्षांचा बॅकलॉग सरकार कसा भरून काढणार? साताऱ्यातील सभेत जरांगेंचे सरकारला सवाल। साताऱ्यात मनोज जरांगेंनी घेतली उदयनराजेंची भेट। महाराजांनी त्या काळात कधी भेदभाव केला नाही, आता जनगणना करा, कोणावरही अन्याय करू नका, उदयनराजेंचं वक्तव्य। नाशिकच्या मोडाळे गावात मंत्री छगन भुजबळ पोहोचल्यानंतर भुजबळांवर पुष्पवृष्टी। आदिवासी कलाकारांच्या पथकाकडून भुजबळांचं जोरदार स्वागत। इगतपुरी तालुक्यातील मोडले परिसरात छगन भुजबळांविरोधात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। मोडलेपासून 2 किलोमीटर अंतरावर पोलिसांनी बॅरिकेडिंग लावून कार्यकर्त्यांना थांबवलं। ओबीसी मेळाव्यात भुजबळांनी केलेल्या वक्तव्याचा नांदेडमध्ये सकल मराठा समाजाकडून निषेध। नायगावमधील मांजरम इथे भुजबळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। इगतपुरीच्या वाडीमध्ये अज्ञातांनी टायर जाळले। भुजबळांचा ताफा नाशिककडे जात असतानाची घटना। पंढरपूरमध्ये भुजबळांविरोधात आंदोलन करणारे आंदोलक रामभाऊ गायकवाड पोलिसांच्या ताब्यात। कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग ॲक्शन बोर्डवर। लाठीचार्ज झाल्यावर जरांगे घरात जाऊन बसले, पण राजेश टोपे आणि रोहित पवारांनी त्यांना पहाटे 3 वाजता परत उपोषणस्थळी आणून बसवलं। ओबीसी एल्गार सभेमध्ये भुजबळांचा आरोप, मात्र आरोपांवर बोलण्यास राजेश टोपेंचा नकार। अंबडमध्ये झालेली ओबीसींची सभा ही भुजबळ बचाव सभा होती। ही सगळी फडणवीस गँग आहे, शरद पवार गटाचे नेते राजापूरकर यांची टीका। शरद पवारांसोबत राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली, काय चर्चा झाली हे माध्यमांसमोर सांगणं म्हणजे आमच्या आपापसातील भंग होईल, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। खेडमध्ये महायुतीतील वाद चव्हाट्यावर भाजप तालुका अध्यक्षांची आमदार योगेश कदमांवर टीका। मोदींचं नाव घ्यायला आमदारांना ॲलर्जी का? ऋषिकेश मोरेंचा सवाल। कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भावी, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं प्रांताधिकारी गजानन गुरव यांना निवेदन। आदित्य ठाकरेंनी बेकायदेशीररित्या पुलाचं उद्घाटन करणं हा चीप पॉप्युलॅरिटी मिळवण्याचा प्रकार, शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारेंची आदित्य ठाकरेंवर टीका। माजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल, साक्षीदाराला धमकावून साक्ष मागे घेण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साई दरबारी, माध्यान्ह आरतीला केसरकरांची उपस्थिती। वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय व्हावा म्हणून अमरावतीत स्वाक्षरी अभियान। पोलीस आयुक्तांसह अनेकांनी स्वाक्षरी करून टीम इंडियाला दिला पाठिंबा। विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा देशभरात उत्साह, या पार्श्वभूमीवर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम इथं भारतीय वायुसेनेच्या टीमचा सराव। राजधानी दिल्लीत प्रदूषणाच्या पातळीत वाढ, तर यमुना नदीतील पाण्यावर विषारी फेसाचा तबंग। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजस्थानच्या भरतपूरमधून काँग्रेसवर हल्लाबोल, काँग्रेसनं राजस्थानला भ्रष्टाचार दंगली आणि गुन्हेगारीमध्ये आघाडीवर नेलं, मोदींची टीका। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।